सेंद्रिय शेती खूप गरजेचं आहे आणि आपण एकदा चौथीपासून शिकत आलेलो आहे की शेतकऱ्यांचं मित्र गांडूळ म्हणजे शेतकऱ्यांचं मित्र आहे. त्याप्रमाणे जर ही खतं जर तुम्ही जमिनीमध्ये जर घातली तर जमिनीला इतका भुसभुशीतपणा राहतो, यातून गांडूळ देखील शेतीमध्ये जातात आणि जमिनीची एक प्रकारे मशागत केली जाते, मशागतीचा खर्च वाचला जातो. आणि आज जी रासायनिक खतं आम्ही जी वापरतोय त्यापेक्षा कधीही शेणखतापासून तयार केलेली लेंडीपासून तयार केलेलं हे गांडूळ खत आहे आणि याचं खूप महत्व आहे. शेती भुसभुशीत राहते, उत्पादनाचं वाढ होते आणि शेतामध्ये गांडूळांची संख्या वाढली जाते म्हणा, त्यामुळे जमिनीला सारखा ओलावा राहतोय. आणि ही गांडूळ खत बघा, हे चापड हे चाळलेलं देखील नाहीये, साधारण सत्ता हे ओलं आहे. जर ज्याला आपण चाळ्यामध्ये टाकून चाळतो त्याला चहा पावडरी सारखं हे गांडूळ खत निर्माण होतं म्हणा. हे कशा पद्धतीने विक्री केली जाते? हे 15,000 रुपये टनाने विकलं जातं शेतकऱ्यांसाठी आणि किरकोळ विक्री 30 रुपये किलोने विकली जाते म्हणा. शेतकऱ्यांना तो आम्ही कमी रेटमध्ये देतो 15,000 रुपये टन म्हणून. शेणी आणि बाहेर जर काय मुंबई पुण्यासारख्या किंवा शहरी विभागामध्ये त्यांचं जे घरी थकून भागून व्यापार करून आल्यानंतर नोकरी धंदा करून आल्यानंतर आम्हा शेतकऱ्यांना निसर्ग आहे, आमचा थकवा निसर्ग घालवतो, पण त्यांचा जे शहरी भागातल्या लोकांचा जो निसर्ग आहे तो गॅलरीमधल्या कुंड्या आहेत, फुलझाड आहेत, त्यांना हे खत वापरलं जातं आणि ते चांगल्या दराने विकलं जातं म्हणा. तिथे मुंबई असू पुणे असू मोठमोठ्या सिटी असतो तिथे खतं चांगली मिळत नाहीत, तिथून हे सप्लाय केली जाते, इथून सप्लाय तिकडे केली जाते म्हणा. सेंद्रिय शेती करत असताना शेतीला जोडधंदे म्हणून आपल्याला उभे करत असताना रिसायकली तयार करता आला पाहिजे. शेळीची लेंडी असू, देशी गाईचं शेण असू, हे शेताला गेलं पाहिजे. शेतातला चगळूच होता गांडूळांच्या माध्यमातून पुन्हा शेतीला रिटर्न गेला पाहिजे म्हणून. म्हणजे रिसायकली जोपर्यंत आपण तयार करत नाही तोपर्यंत याचं महत्व आपल्याला कळणार नाही. शेतातल्या पालापाचा चगुळा आता ज्यावेळेला शेणामुतामध्ये आम्ही चारा घालत असताना शेणामुतामध्ये काडीकासपड पडतं, पण तो चारा बनवायसाठी आम्ही 84 लक्ष युनिटतून मानवजन्म प्राप्त केल्यावर काही क्षण तर चारा बनवण्यासाठी आम्ही दिलेला आहे, तो वाया घालवायचा का? तर गांडूळ खताच्या माध्यमातून तो परत रिटर्न गेला पाहिजे म्हणा शेताला. साहेब, गांडूळ खताचा वापर केल्यानंतर कशा प्रकारे उत्पन्न भर होते? थोडं गांडूळ खताचा भुसभुशीतपणा राहतो. गांडूळ खत एक आपण शेतीला वापरल्यानंतर जमिनीला भुसभुशीतपणा होतो, जमीन पोकळ राहते, गांडूळ पोकळी ते तयार करतात आणि त्यातून उत्पादनामध्ये वाढ निर्माण होते म्हणा. जर रासायनिक खताने जमिनी कडक येतात तर कडक न येता या जमिनी भुसभुशीत राहतात, जमिनीचा जास्त तुडवा होत नाही आणि तुडवा न झाल्यामुळे भुसभुशीत राहिल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ निर्माण होते. म्हणून आमची जी औषध आहेत आमच्या शेतीला जे जातं ते गांडूळ खत आणि आमची जी लिक्विड आम्ही देशी गाईंच्या आणि शेळ्यांच्या मुतामध्ये 46 वनस्पतींचे अर्क काढून मग ती जी शेतामध्ये दिलं जातं, जे चुलीवरती उकळून सूर्यप्रकाशामध्ये 52-55 दिवसाची त्याची मुरवण केली जाते, पुन्हा चुलीवर उकळलं जातं आणि ते शेतीला जातं. म्हणून नुकती सेंद्रिय शेती नाही तर आयुर्वेदिक सेंद्रिय शेती कशी करता येईल आपल्याला, दुसरं कुठलंही केमिकल विषारी द्रव्य कुठलंही शेतीला जाता उपयोगाचं नाही.